नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो पितृदोष कसा ओळखावा पितृदोष आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक आहे परंतु आपल्या धावत्या जीवनात अचूक जन्मतिथी जन्मवेळ लक्षात न राहिल्याने आपली कुंडली तयार होऊ शकत नाही अनेक जणांकडे हे सगळं व्यवस्थित माहिती असते तरी कुंडली अभावी पितृदोष आहे किंवा नाही हे निदान होणे कठीण होते मात्र यावर ज्योतिषात तोडगा सांगितला गेला आहे आपल्या जीवनात घडणाऱ्या गडना घटनांचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी एक दृष्टी आपल्याकडे असली तर आपल्याला माहिती होते की पितृदोष आहे की नाही हे आपणच स्वतः ओळखू शकतो काही अनुभवातून आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे यापैकी कुठलीही जर गोष्ट तुमच्या सोबत घडत असेल तर समजा की तुम्हालाही पितृदोष आहे तर मित्रांनो कुटुंबात वडील व मुलगा यांच्यात नेहमी खटके उडणे त्यांच्यात प्रचंड मतभेद असतील किंवा विचार बिलकुल जमत नसतील भांडण होत असेल तर समजावे की पितृदोष आहे मुलगा किंवा मुलगी यांच्या विवाह जुळण्यात नेहमी बाधा उत्पन्न होत असेल किंवा जुळलेल्या लग्न मोडले असेल कुंडली जुळत असेल परंतु काही कारणास्त विवाह जुळत नसेल तर पितृदोष असू शकतो विवाह होऊन अनेक वर्ष झाले परंतु घरात पाळणा अजून हल्ला नाहीये वारंवार गर्भपात होत आहेत किंवा अपंग मुले जन्माला येत आहेत याचा अर्थही पितृदोष असू शकतो आपल्या कुटुंबातील एकामागोमाग एक सदस्य आजारी पडणे पितृदोषाचे लक्षण असू शकते कर्जाचे डोंगर डोक्यावर वाढणे व्यापार व व्यवसायात नुकसान होणे परिश्रम घेऊनही नोकरीत प्रगती होत नाहीये पितृदोष असू शकतो कुटुंबातील सदस्यांचे आपापसात भांडण होणे अन्नधान्याची धान्याची बरकत नसणे घरात वायफळ खर्च होणे बरकत नसणे याचा अर्थ पितृदोष असू शकतो तर मित्रांनो हे काही कारण आहेत जे पितृदोष असण्याच्या आपल्याला संकेत देतात तर तुम्ही यांच्यावरून माहीत करू शकता की तुम्हाला पितृदोष आहे की नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद